प्याला वगैरे घेऊन वेळ वाया जातो ते. मी रस्त्यावरनं जायचो, भूषणाचे छंद पाठ म्हणत म्हणत, कविता पाठ म्हणत जायचो. मुली वेड्या म्हणायच्या मला, त्या आत्ता सांगायला लागल्या. त्यावेळेला सांगितलं असतं तर बरं झालं असतं म्हटलं नाही. आत्ता सांगतायत की तुम्हाला मी म्हणत हा मुलगा वेगळा काहीतरी पायजमा घालतो, निर्वेळ घालतो, रस्त्यावरनं काहीतरी एकटाच बडबडत चाललेला असतो. ते काही कळत नाही तो काय बडबडतो ते कसं कळणार. कारण आम्ही म्हणणार पैज प्रतिपाल भूमी भारको हा माल शहू चक्क को अमाल भयो तटत जहान. कोणाला कळणार आहे काय त्याच्यातनं काय. पण ते छंद वर्षानुवर्ष 586 छंद आहेत भूषण आहेत. त्याचं पुस्तक छापले मी नंतर. आता म्हटलं देव देऊन टाको सगळं ज्ञान लोकांना, जाऊ दे सगळीकडं, कळू दे लोकांना काय. तू काय म्हणतोय भूषण बघा, पैज प्रतिपाल भूमी भार को हमाल चहू चक्क को अमाल भयो तंडक जहान को साहिन को साल भयो. औरंगजेबाला शल्य होऊन बसलाय हो कायमच. साहिन को साल भयो, ज्वाल को जवाल भयो, हर को कृपाल भयो, हार के विधान को. हर म्हणजे शंकर. 11 रुद्रातला सर्वश्रेष्ठ कोण असेल तर तो शंकर आहे. स्मशानातला देव आहे. त्याच्या गळ्यातही रंडमुंड माळा असतात. स्मशानातला देव असल्या कारणानं प्रेत, निशाचर, भूत, प्रेत, प्रतिहारी, भैरव ही त्याची रूप आहेत. वेगळे सगळे गण आहेत त्याचे. पण त्याला सुद्धा शिवाजीराजे कसे म्हणतात तो असं म्हणतोय पैज प्रतिपाल भूमी भार को हमाल चक्क को अमाल भयो दंडक जहान साहिन को साल भयो ज्वाल को जवाल भयो हर को कृपाल भयो हार के विधान को मेर रस ख्याल शिव राय भू पाल तो. म्हणते अरे शिवाजी राजा तू वीर रसाचा ख्याल आहेस. तू कल्पना करावी काय विलक्षणच कल्पना आहे ही. ख्याल गायकी आता गेलेली आहे. आता सगळं इन्स्टंटचा जमाना आहे. इन्स्टंट 9 महिने सुद्धा का थांबावे लागतात हे सुद्धा आता लोकांना ते म्हणतात लवकरात लवकर त्या टेस्ट ट्यूब करा काहीतरी.